वन विभागाने उल्का नगरी शंभूनगर प्रोसुलमन आणि व एस टी वर्कशॉप आणि स्मशानभूमीसह 5 पिंजरे लावले, पण बिबट्या फुलकावणी देत असल्याचं वन विभाग आणि रेस्क्यू टीमची सोमवारपासून धावपळ सुरू आहे. प्रोसुलमन परिसरातून बिबट्याने अखेरचे फुटेज बुधवारी पहाटे 4:19 N1 सिडको परिसरात आहे, त्यामुळे येथील इंग्रजी माध्यमांच्या शाळेला सुट्टी देण्यात आली आहे. बिबट्याने कुत्रे आणि डुकराचा फडशा फाडलेला चित्रीकरणही वन विभागात तसेच नागरिकांनी पाहिले. शंभूनगर पोदार शाळेच्या मागे बिबट्याचे व्हिडिओ समाजमाध्यमांवर फिरले. पिंजऱ्यात अमिष म्हणून कोंबडलेल्या बकऱ्यांची मात्र म्याम्या अशी ओरड सुरूच आहे. लाईनमन दत्ता ढगे यांना सर्वप्रथम बिबट्या दिसला आणि वन विभाग हे मान्यच करत नव्हता. अखेर फुटेज दिसले, मग वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी विश्वास ठेवला आणि मंगळवारी जुन्नरचे रेस्क्यू पथक बोलावून 2 पिंजरे लावले. शहर परिसरात 16 वेगवेगळ्या टीम लक्ष ठेवून आहेत. सिडको परिसरातील बिबट्याचा वावर दर्शवणारा नकाशा N1 सिडको परिसरात इंग्रजी माध्यमांची शाळा शुक्रवारी बंद ठेवण्यात आली. बीड बायपास रेल्वे स्टेशन काबरानगर N8 देवळाई उल्कानगरी N1 सिडकोतून खोटे व्हिडिओ व्हायरल झाले. शुक्रवारी वन विभागाला शहरातून 28 जणांनी कॉल करून बिबट्या दिसल्याचे सांगितले. तपासी अंती हे फेक निघाले. देवळाई परिसरात बांधलेल्या 5 शेळ्यांचा नरडे फोडल्याचे मृत्यू झाला. बिबट्यानेच मारले असा दावा शेतकरी करत आहे, पण वन अधिकारी मात्र याबाबत संभ्रमत आहे. N1 परिसरात 17 जुलै रोजी पहाटे CCTV कैद बिबट्या कॅमेऱ्याच्याही पिंजऱ्यावर नजर. ज्या ठिकाणी पिंजरे लावले त्यास ट्रॅप कॅमेरे लावण्यात आलेले आहेत. वन परिक्षेत्र अधिकारी 7 व वनपाल वनरक्षक 55 आणि इको बटालियनचे 6, रेस्क्यू टीम जुन्नरचे 3 असे एकूण 71 अधिकारी कर्मचारी गस्तीवर आहेत. त्यांच्या 16 टीम तयार करण्यात आल्या. फिरणारे कमी झाले. रस्त्याने फिरणाऱ्या नागरिकांची वर्दळ कमी झाली असून वन विभाग पथकाच्या फेऱ्या वाढल्या आहेत. सुनील घोरपडे सुरक्षारक्षक मनपाकडून वन विभागास गन. वन विभागाने 2 दिवसापूर्वी मनपाच्या प्राणी संग्रहालयातील गन नेली. बिबट्या दिसला तर या गनचा वापर होईल. मनपाने डॉक्टर शाहिद शेख यांनी सांगितले की वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी गन घेतली. हिचे वैशिष्ट्य म्हणजे झायलोझिन हे इंजेक्शन त्यांच्या मानेवर कमरेवर दिले जाते. बिबट्या उपाशी असेल तर प्रभाव लवकर होतो असं देखील सांगण्यात आलं आहे. ब्युरो रिपोर्ट, AI न्यूज, संभाजीनगर.